उद्धव ठाकरे आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आज मल्लिकार्जुन खरगेंची ते भेट घेत आहेत, त्यानंतर सोनिया गांधींची देखील भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यामध्ये महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत आणि आता उद्धव ठाकरे खरगेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत आहेत. एकूणच विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दौरा. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधतायत. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे. दिनेश, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी कोणाकोणाची भेट घेतली आणि आता ते खरगेंची भेट घेत आहेत? बघा, काल उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले, त्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला आणि आज दिवसभरात इंडिया आघाडीचे बहुतांश नेते उद्धव ठाकरे यांना येऊन भेटले. त्यात मग समाजवादी पार्टीचे नेते असतील, आप पक्षाचे नेते असतील, यांच्यासह दिग्विजय सिंह हेही सकाळी त्यांच्या भेटीला आले होते. पण आज दोन महत्वाच्या बैठका पार पडत आहेत, त्यात राहुल गांधी यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तिथे स्वतः राहुल गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल देसाई ही मंडळी ही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला होता, त्यावेळीही राहुल गांधी आणि गांधी परिवाराशी त्यांनी संवाद साधला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत आणि ही निकालानंतरची पहिली भेट आहे. राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या दूरध्वनीवर याआधी संवाद झालेला आहे. मग लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेला विजय किंवा इंडिया आघाडीला ज्या जागा मिळाल्या त्या पार्श्वभूमीवर त्या दोघांमध्ये संवाद झाला होता आणि त्यानंतर वाढदिवशी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांचं फोनवर अभिष्टचिंतन केलं होतं. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण भेट आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असावा, कोणी कोणत्या जागांवर लढावं यासाठी प्राथमिक चर्चा राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांशी होईल. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही अनौपचारिक संवादात एक म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीची अजून देशभरात राज्य देश पातळीवर एक मोठी सभा होणं आवश्यक आहे मतदारांचा विश्वास आणखी संपादन करण्यासाठी. त्या अनुषंगानेही उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्याशी संवाद साधतील आणि विधानसभा निवडणुकीत नेमके प्रचाराचे मुद्दे काय असावेत, काय व्यूहरचना असावी यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे संजय राऊत यांच्या निवासस्थानी. आणि त्यातली जी महत्वाची गोष्ट आहे की शरद पवार यांची अलीकडे गेल्या 10 दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलग 2 वेळा भेट झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेमका काय संवाद होतो, एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या बाबतीतली ही माहिती उद्धव ठाकरे यांना कळू शकते किंवा शरद पवार त्यांना ती देऊ शकतात. अदानी उद्योग समूहामार्फत धारावी पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे ज्यात काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचा अदानी उद्योग समूहाला विरोध आहे, त्यावर शरद पवार यांचं काय म्हणणं आहे, शरद पवार यांची काय भूमिका आहे, तेही कदाचित शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काही सविस्तर त्यात चर्चा होऊ शकते. पण आता राहुल गांधी यांच्याशी होत असलेली भेट ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या दृष्टीनेही महत्वाची आहे आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे कसं पुन्हा सामोरं जावं महायुतीला या संदर्भातल्या स्ट्रॅटेजीवर विस्तारानं या भेटीत चर्चा होईल. धन्यवाद दिनेशजी एकूणच माहितीबद्दल. तर उद्धव ठाकरे आता सध्या खरगेंच्या भेटीसाठी दाखल झाले, 3 दिवसांचा त्यांचा हा दिल्ली दौरा.